नमस्कार, मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजकीय विश्लेषण करत असताना लोकांच्या घराघरात मनामनात चौडीवर काय चर्चा आहे हे पाहत असताना प्रामुख्यानं आम्हाला सांगावंसं वाटतं की लातूरातील वीर शैव लिंगायत समाज हा अमित देशमुख, धीरज देशमुख आणि काँग्रेसला कदापिही माफ करणार नाही. तुम्ही म्हणाल काय कारण आहे? सगळ्याला ठाऊक आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे एका कार्यक्रमात म्हणाले होते की आम्ही ठरवून चाकूरकर साहेब तुमचा पराभव केला, म्हणजे भारताला मिळणार लातूरचं पंतप्रधान पद ते घालवलं, राष्ट्रपती पद घालवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संभाजीराव पाटील शिरवान पाळकर जे जिल्हा परिषदेला उभे होते, जे विलासावजी उपसभापती असतानाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, ऐतिहासिक कृषी प्रदर्शन लातूरमध्ये घेतलं होतं, त्यांना पाडण्याचं पाप केलं होतं. एवढंच नाही, अलमलेकर पाटलांना पाडण्याचं पाप केलं होतं आणि स्वाभिमानी माणुसकी आणि इज्जत असलेली माणसं हे कदामी बी कदापिही माफ करणार नाही. राजेश्वरराव निटुरे अनेक वर्ष उदगीरचे नगराध्यक्ष, पण माणूस पैसेवाला आहे, कुशल संघटक आहे, मोठा आहे, म्हणून त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक पद दिलं नाही हेही ते कधी विसरू, लातूरची जनता कदापिही विसरू शकणार नाही. याही पुढे जाऊन मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांनी फॉर्म भरला होता, फतवा निघाला गलीवरनं विड्रॉल करा, म्हणजे अशा प्रकारे ठासून 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 विरोध करायचा, स्वाभिमानी धाडसी कर्तृत्ववान माणसाला मोठं होऊ द्यायचं नाही, हे पाप अमित देशमुखांनी लातूर जिल्ह्यातील काँग्रेसनं केलेलं आहे. म्हणून लिंगायत वीरशैव समाज आणि सर्व मानव जात ही कदापिही यांना क्षमा करणार नाही. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत ढवाळ जेवणापासून धोंडे जेवणापर्यंत बिचारा डॉक्टर भातांबरे फिरत होता, मरमर करत होता, नाही नाही तेवढे कार्यक्रम करायला लावले, पळा 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 म्हणून त्यांना नेस नागव करायचं काम केलं आणि त्यांना उमेदवारी दिली नाही. श्रीशैल उडगे भागते राहो दौडते राहो म्हणून त्यांचं औषधातून नाव चर्चेत ठेवलं, पण शेवटच्या क्षणाला त्यांचं तिकीट कापलं. आणि अशा प्रकारे काँग्रेस पक्ष हा लिंगायत समाजाला जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं पाप करत आहे आणि हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. ज्या ठिकाणी राजीवजी गांधी यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी बसवेश्वराचा पुतळा उभा करण्याचं ठरलं होतं, पण तो पुतळा जाणीवपूर्वक रातोरात तिथं राजीव गांधीचा पुतळा उभा केला गेला आणि लोकांना तेही आज राग चीड आहे आणि ही मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी चंद्रकांत चौंडा यांचं नाव होतं, पण घडलं काय? चंद्रकांत चौंडाच्या विरोधात स्वर्गीय चंद्रकांत चौंडा यांच्या विरोधात स्वर्गीय SR देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आणि काँग्रेसचं बहुमत असताना फक्त द्वेषाने तिरस्काराने मत्सराने चंद्रकांत चौंडा यांचा पराभव करण्यात आला हे कदापिही लातूरची जनता विसरणार नाही. विष्णाचप्पा कापसे एक वयोवृद्ध ज्येष्ठ, शिवाप्पा अंकलकोटे त्याचबरोबर आपले चितकोटे अप्पा अशा अनेक अनेक लोकांना राजकारणातून समोर संपवण्याचं, त्याचबरोबर VDF म्हणून या ठिकाणी मांजराळांचे मालक त्यांनी सुरू केलं होतं, त्यांचं नाव आरोपाला आल्यानंतर तुम्ही हे नाव वापरू शकत नाहीत आणि बंद करायला लावलं. अशा प्रकारे अनेक किस्से, अनेक गोष्टी, अनेक कथा ह्या गावागावात ऐकायला मिळत आहे आणि म्हणून फक्त लिंगायत समाजच नाही, अठरा पगड जाती, स्वाभिमानी मराठा समाजसुद्धा या गोष्टी कधीही माफ करू शकत नाही. म्हणून या निवडणुकीत
आपण आता काल परवा पाहिलं की बसवेश्वराचा पुतळा आऊत कसा धरायचा, चक्क खासदारांनी नरळ्याला धरलं असं धरलं असं का धरलं की छायाचित्र आम्ही या ठिकाणी घेत आहोत याचाही लोक निषेध करत आहेत. आणि अशा एका पद्धतीमध्ये काँग्रेस विषयी राग द्वेष तिरस्कार हा आम्ही नाही निर्माण करत, त्यांनी जे पेरलं आहे ते ह्या निवडणुकीत उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, ग्रामीणमधून रमेश अप्पा कराड यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती निर्माण झालेली आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे कानोसा घेतला असता दिसतंय काय गुन्हा आहे, कोण कुठं देशमुखाच्या घरात जन्माला आहे व कुणाच्या हातात असतंय का, विठ्ठलरावजी माखणे व्हाईस चेअरमन एक स्पष्ट वक्ता निर्भीड काटलं तिकीट, म्हणजे स्वाभिमानी माणसाला जास्त दिवस ठेवायचं नाही. जितेंद्र स्वामी राजकारणातून आउट केलं म्हणजे एका ठराविक मर्यादेनंतर ह्याने मात्र पुन्हा पुन्हा अगे नाही लागेल अगे नाही लागेल अगे नाही लागेल हेच राहणार. आणि दुसरे मात्र ह्यांना बदलून टाका म्हणणार, म्हणून बदल करायची हीच वेळ आहे असं लिंगायत समाज असेल किंवा 18 पगड जातीचे लोक हे एक. आणि गोपीनाथराव मुंडेंचं ते वाक्य पुन्हा 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 लोकांना लक्षात येत आहे, हो साहेब आम्ही तुम्हाला पराभव करायचा षडयंत्र रचलं होतं त्यामध्ये मी होतो विलासराव होते, अशा प्रकारचं सांगितलं. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.